आज दिनांक 5 जानेवारी रोजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. प्रसंगी बैठकीत जिल्ह्यातील आमदारांनी विविध मुद्दे मांडत कारवाईची मागणी करत भुसावळ तालुक्यातील एका तरुणीवर 3 जणांनी ड्रग्जच्या नशेत 5 वे अत्याचार केल्याचे समजते. अत्याचारातील पीडित तरुणी याबाबत पोलीस स्टेशनमध्येही पोहोचली, मात्र एका नेत्याचा व्हॉट्सअपवरून कॉल आल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण देण्यात आल्याचा सनसनाटी आरोप चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला असून आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 5 वे अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी देखील केली आहे. बघूया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंगेश चव्हाण काय म्हणाले. त्याच्यापर्यंत पोहोचले, त्याला उचललं, त्या ठिकाणी पेडलर म्हणजे वाहतूक करणारा, ड्रग्ज वाहतूक करणारा. पोलीस प्रशासनाकडे काही जणांचे रिपोर्ट पण आले, त्यांनी ऑफ द रेकॉर्ड हे मान्य केलं पण माझ्याकडे की ही वस्तुस्थिती खरी पोलिसातल्या. त्यामध्ये राजकीय लोकांच्या संबंधित काही लोक निघाले, त्याला उचलल्यानंतर एका तथाकथित नेत्याचा व्हॉट्सअप कॉलवर तिसऱ्याला डायरेक्ट फोन द्यायला लावला, फोनवर बोलणं झालं की यांना आता मदत करायची. पुढचा सूर्य असं झाली की आता पोलिसची तक्रार मागे झाली, पोलीस सांगपर्यंत हा विषय गेला होता. आता हे प्रकरण वळ कुठे जायचं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल बा. तर म्हटले काहीतरी कसं करायचं, तर एकीकडे असं दाखवण्यात आलं की तिची क्वांटिटी असते एमडीची, ती कमर्शियल क्वांटिटी नव्हती म्हणून तो प्रकरण थांबवायचं हा निर्णय घेत असताना, पण त्याच्यावर गुन्हा दाखल केला आरमॅटचा. त्याच्याकडे एक बंदूक ठेवायला दाखवली आणि ते दाखवून ती बंदूक त्याच्याकडे गेली नव्हती, पिस्तोल नव्हती, आरमॅटचा गुन्हा दाखल करून घेतला. परंतु मूळ विषय असा आहे भुसावळ सारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, त्या ड्रग्जच्या आधी गेलेले तरुण, त्याच्यामुळे झालेला तो अत्याचार, त्या घटनेची मी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. तो रिपोर्ट पण एक चाललंय की पोलिसांनी या प्रकरणामध्ये पोलिसांनी अप्रत्यक्षपणे तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतले, माझ्याकडे रेकॉर्डवर आहे, मी जर त्यांनी सांगितलं तर ते पण एक्सपोज करायला एका दिवशी पोलिसांनी पैसे घेऊन ते प्रकरण रफादफा केलं. वरती अधिकाऱ्यांना कळल्यानंतर त्यांनी परत रिपोर्ट मागवला या प्रकरणाचा की बाबा वस्तुस्थिती काय आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये असे प्रकार होत असतील, पोलीस असतील, याच्यामध्ये आपणही काही लोक राजकीय लोक त्याच्यामध्ये कदाचित आपले विरोधी म्हणून आपण असं बोललं, पण आपण कोणी समजदार करतो असं म्हणत नाही, परंतु अशा घटनांचं गांभीर्य वेळी ओळखलं पाहिजे. पण पोलीस प्रशासनाला या गोष्टी माहिती असतात आणि जिल्ह्यामध्ये जे लागेस किंवा शाळेच्या पोलिसांना पुसून प्रकरणाचं ठरून चाललेले प्रकार, या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी गळचीपी भूमिका घेतलेली पाहिजे. माझी ही सर्व सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे. भुसावळ असतील, कायदेशीर प्रकरण असतील, त्याच्यामुळे जिल्ह्याचं नाव बदनाम व्हायला नको, एवढंच फक्त पोलिसांनी खबरदारी घ्यावी, एवढंच आपली विनंती असेल.